नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी पुन्हा एकदा एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे, एक नवीन हवामानाचा अंदाज जो की तुमच्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. तर आपण बघू शकता समोरील मॉडेलमध्ये आपल्याला दिसून येईल की महाराष्ट्रामध्ये अतिभयानक अशी पावसाची स्थिती निर्माण झालेली आहे. येत्या 2 ते 3 दिवस ही पावसाची स्थिती कायम राहणार आहे आणि अत्यंत मुसळधार असा पाऊस आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये जे ते गुलाब चक्रीवादळामुळं आपल्याला अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार व अतिवृष्टीचा पाऊस बघायला मिळेल. गेल्या 24 तासापासून या पावसाला सुरुवात झालेली असून 24 तासापासून अनेक भागांमध्ये आपल्याला अतिशय मुसळधार पावसाची सक्रियता दिसून येते आणि आणखीन येते 3 दिवस आपल्याला ही पावसाची सक्रियता जशाला तशी कायम दिसणार आहे. समोरील मॉडेलमध्ये बघू शकता तुम्ही की बंगालच्या उपसागरामध्ये जे ढगांची दाटी निर्माण झालेली आहे ती ढगांची दाटी आपल्याला महाराष्ट्रामध्ये सक्रिय झालेली दिसते आणि महाराष्ट्रामध्ये विशेष करून मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वाधिक जे ते ढगांची दाटी झालेली दिसते, ढगांची गर्दी झालेली दिसते आणि मध्य महाराष्ट्रामध्ये अत्यंत तीव्र असा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्यामुळे मध्य महाराष्ट्रामध्ये अतिशय जोरदार अशा पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळणार आहे. हा पाऊस जो आहे तो सार्वत्रिक अशा प्रकारचा पाऊस राहील आणि सततधार पावसाची सुरू राहणार आहे. त्यामुळे या 2 ते 3 दिवसांमध्ये नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये आपण बघू शकता नांदेड भागाला, त्यानंतर बीड, लातूर, जालना या सर्व भागांमध्ये आपल्याला अत्यंत मोठ्या प्रमाणात जे ते ढग दाटून आलेले दिसत आहेत, ढगांची गर्दी झालेली दिसून येते आहे. त्यानंतर आपण समोरील मॉडेल बघूया ज्यानुसार आपल्याला पावसाची सक्रियता कळून येईल. तर यामध्ये बघू शकता आपण की महाराष्ट्रामध्ये जो कमी दाबाचा पट्टा आपल्याला निर्माण झालेला दिसतोय तो अतिशय मोठा असा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये पावसाची सक्रियता आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येत नाही आहे, मात्र पूर्व भारताच्या टोकाजवळ आपल्याला जे ते कमी दाबाचा पट्टा सक्रिय दिसतोय. तसेच पूर्व भारतामध्ये देखील पाऊस सक्रिय आहे. इकडं महाराष्ट्र, गुजरात या भागामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता दिसून येते. महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद, जालना, मालेगाव, जळगाव, धुळे या भागामध्ये अत्यंत तीव्र असा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि गुलाब चक्रीवादळामुळं या सर्व पावसाची स्थिती निर्माण झालेली आहे आणि गुलाब चक्रीवादळामुळे आपल्याला महाराष्ट्रात अतिशय जोरदार असा पाऊस आणखीन पण बघायला मिळणार आहे. तर यामध्ये पूर्व विदर्भाचा भाग, नागपूर, उमरेड, माकोना, गडचिरोली, चंद्रपूर हा जो भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची सक्रियता चांगल्या प्रकारे दिसून येते. त्यानंतर कारंजा, अकोला, वाशिम, पुसद, उमरखेड या भागामध्ये देखील आपल्याला चांगल्या प्रकारचा पाऊस आहे. त्यानंतर येतोय कमी दाबाचा पट्टा, त्यामध्ये नांदेड वाघाला, पूर्णा, बसमत, गंगाखेड, परभणी हा जो भाग आहे, सैलू या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण आहे. त्यानंतर जिंतूर, पाथरी, त्यानंतर झारी, बोरी, जिंतूर हा जो भाग आहे या भागामध्ये अतिशय जोरदार असा पाऊस सक्रिय आहे. त्यानंतर पाथरी, मानवत अतिशय तीव्र असा कमी दाबाचा पट्टा आपल्याला पाथरी, मानवत या भागामध्ये सक्रिय झालेला दिसतोय. अष्टी, परतूर, त्यानंतर तानवाडी, रामसगाव, शेवता, त्यानंतर जे ते वारीगोद्री, त्यानंतर ईश्वरनगर, पाचोड, अंबड, काचूड, त्यानंतर बदनापूर, शेंद्रा MIDC, जालना हा भाग जो येतो अत्यंत तीव्र अशा कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये येतोय. देऊळगाव राजा, समर्थनगर, त्यानंतर भोकरदान, सिल्लोड हा जो भाग आहे, त्यानंतर हसनाबाद, लोहा या भागामध्ये देखील आपल्याला अतिशय जोरदार असा पाऊस सक्रिय दिसणार आहे. अतिवृष्टीची जी स्थिती आहे ती अतिवृष्टीची स्थिती या भागामध्ये निर्माण होऊ शकते. चाळीसगाव, पाचोरा हा भागसुद्धा तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात आहे. नंदगाव, त्यानंतर जो भाग आहे तो देवगाव, एलोरा हा जो भाग आहे हा तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये येतोय. अत्यंत मोठा असा तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये आपल्याला मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र हा सर्व भाग समाविष्ट दिसतोय. औरंगाबाद देखील त्यामध्ये समाविष्ट आहे. जालना, औरंगाबाद या भागामध्ये अत्यंत मुसळधार असा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर मालेगाव, सातारा, धुळे, त्यानंतर चिमठाणे, शिरपूर या भागात देखील कमी दाबाचा पट्टा हलक्या प्रमाणात सक्रिय आहे, त्यामुळे या भागातसुद्धा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर आणखी इकडे येता कापरडा, त्र्यंबक, जवाहर, त्यानंतर हर्सुल, शेगवा हा जो भाग आहे या भागामध्ये देखील तीव्र असा कमी दाबाचा पट्टा निर्माण आहे, त्यामुळे या भागात देखील अतिशय मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळेल. जुन्नर, खेल,
अहमदनगर या भागात देखील पावसाची चांगल्या प्रकारे सक्रियता राहील. नांदेड भागाला हा जो भाग आहे मराठवाड्याचा अत्यंत तीव्र अशा कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये हा भाग येतोय. परभणी जिल्हा जो आहे तो परभणी जिल्हा, त्यानंतर नांदेड भागाला हा सुद्धा जिल्हा त्यामध्ये येतोय. त्यानंतर पुणे, लवासा, जिथे, त्यानंतर इंदापूर हा भाग जो आहे हा भाग देखील आपल्याला कमी दाबाच्या पट्ट्यात दिसतोय. गोरेगाव इथं सुद्धा मुसळधार प्रकारचा पाऊस राहणार आहे. त्यानंतर प्रतापगड, दापोली, खेड, रत्नागिरी, चिपळूण, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, सातारा, सांगली या भागात देखील आपल्याला पावसाची सक्रियता जी आहे ती पावसाची सक्रियता नक्कीच दिसून येणार आहे. तर असं ओव्हरऑल बघता आपण गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता अत्यंत जोरदार अशा प्रकारे दिसून येते. वारे बघू शकता आपण कशा प्रकारे जे आहे ते मध्य महाराष्ट्रामध्ये घोंगावत आहेत. याचाच परिणाम आपल्याला जो आहे तो कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये दिसून येतोय. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र हा कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये आपल्याला अत्यंत तीव्रपणे दिसून येतोय. त्यामुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये आजच्या तारखेमध्ये अत्यंत जोरदार असा पाऊस राहणार आहे. अतिवृष्टीचा पाऊस जो आहे तो पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर ढगांची दाटी बघूया आपण. तर ढगांची सक्रियता बघता आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती ढगांची सक्रियता दिसून येईल. यामध्ये आपल्याला विशेषतः जे तो मध्य महाराष्ट्राचा भाग म्हणजेच की नांदेड भागाला, त्यानंतर जालना, औरंगाबाद या भागामध्ये जे ते आपल्याला अत्यंत तीव्र अशा प्रमाणात ढगांची दाटी झालेली दिसेल. अत्यंत मोठ्या प्रमाणात तिथं ढगांची गर्दी आपल्याला झालेली दिसणार आहे. त्यानंतर आपण समोरील मॉडेल बघूया. त्यामध्ये आपल्याला मेघगर्जनेचा प्रभाव दिसून येईल. तर मेघगर्जना कशा प्रकारची राहील तर या मॉडेलमध्ये आपण बघू शकता की मेघगर्जनेचा अत्यंत तीव्र असा प्रभाव आपल्याला जाणवणार आहे. अनेक भागामध्ये मेघगर्जनेसह हा पाऊस बरसणार आहे. कमी दाबाचा पट्टा तीव्र असल्यामुळं मेघगर्जनेचा सुद्धा प्रभाव तेवढाच तीव्र असेल. त्यामुळे तीव्र अशा प्रमाणात मेघगर्जना जी आहे ती मेघगर्जना आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे. त्यामध्ये नांदेड भागाला परभणी, जिंतूर, त्यानंतर जालना, औरंगाबाद हा जो भाग आहे या भागामध्ये अत्यंत तीव्र अशा मेघगर्जनेचा प्रभाव आपल्याला दिसून येईल. अत्यंत तीव्रपणे मेघगर्जना सक्रिय दिसेल. याच प्रकारे सार्वत्रिक अशा प्रकारचा पाऊस राहून मेघगर्जनेचा हा मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. यामध्ये औरंगाबाद, त्यानंतर शिरपूर, पैठण, त्यानंतर मालेगाव, नाशिक हा भाग जो आहे हा भाग समाविष्ट आहे. सर्व भागांमध्ये आपल्याला मेघगर्जना बघायला मिळणार आहे. इकडंसुद्धा पंढरपूर, सोलापूर या भागामध्ये सुद्धा मेघगर्जनेचा प्रभाव आपल्याला दिसून येईल. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, पूर्व विदर्भाच्या भागामध्ये देखील आपल्याला मेघगर्जनेचा प्रभाव नक्कीच दिसून येणार आहे. तर हा भाग बघता आपण या मॉडेलमध्ये बघता आपल्याला दिसून येत असेल की कशा प्रकारे कमी दाबाचा पट्टा आपल्याला सक्रिय झालेला दिसतोय. अत्यंत लाल भडक याच्यामध्ये आपल्याला ते मॉडेल दिसून येते, त्या मॉडेलमध्ये आपल्याला दिसून येते. त्यामुळे आपण त्यावरनं अंदाज बांधू शकता की किती मुसळधार प्रकारचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. हलका कमी दाबाचा पट्टा जरी सक्रिय असला तरी त्या भागामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. तर हा तर तीव्र असा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला अत्यंत लाल भडकेच्यामध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेला आहे. खूप मोठ्या भागांमध्ये हा सक्रिय झालेला आहे. त्यामुळे अतिशय अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. आणि वारे बघू शकता आपण. वारे कशा प्रकारे जे म्हणजे बंगालच्या उपसागरातून येणारे वारे आणि अरबी समुद्रातून येणारे वारे हे दोन्हीकडचे वारे जे आहेत ते मध्य महाराष्ट्रामध्ये घोंगावताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळं अतिशय जोरदार अशा प्रकारची पावसाची वातावरण निर्मिती त्या भागामध्ये होताना आपल्याला दिसून येते. यामध्ये अकोला, खामगाव हा जो भाग आहे, वाशिम, पुसद या भागामध्ये देखील आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळेल. अत्यंत जोराचा पाऊस. त्यानंतर जळगाव, जामोद, पळशी, त्यानंतर अकोट, तेल्हारा या भागामध्ये देखील पावसाची जी सक्रियता आहे ती पावसाची सततधार आपल्याला सुरू दिसेल आणि मुसळधार अशा प्रकारचा पाऊस दिसेल आणि सर्वाधिक पावसाची नोंद होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाती आहे. त्यानंतर हा भाग बघू शकता आपण कमी दाबाच्या पट्ट्याचा. सैलू, मानवत, त्यानंतर पाथरी, मानवत हा जो भाग आहे हा तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये येतोय. अष्टी, परतूर, पानेवाडी, तानवाडी, त्यानंतर रामसगाव, शेवटा हा भाग देखील, मंगळूर, वारी, त्यानंतर ईश्वरनगर, पाचोड, त्यानंतर काचूड, पिंपरी, सेंद्रा MIDC हा सर्व भाग आहे तो जालना तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये दिसतोय आपल्याला. त्यामुळे या भागामध्ये आपल्याला अत्यंत जोरदार अशा प्रकारचा पाऊस नक्कीच बघायला मिळेल. आणि ही पावसाची सक्रियता जी आहे ती आपल्याला जी आहे ती 28 सप्टेंबर, 29 सप्टेंबर, 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरपर्यंत ही पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळणार आहे.
तर हे 3 ते 4 दिवस आपल्याला पावसाचा प्रभाव जशाला तसा दिसून येईल. 3 ते 4 दिवस महाराष्ट्रामध्ये आपल्याला सार्वत्रिक अतिमुसळधार पावसाची सततधार बघायला मिळेल आणि मेघगर्जनेसह या पावसाचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळं येत्या 3 ते 4 दिवस सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे, कारण गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येणार आहे आणि त्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळंच महाराष्ट्रामध्ये पावसाची वातावरण निर्मिती होऊन अतिशय मुसळधार आणि अतिवृष्टीचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. अनेक भागांमध्ये ढगफुटी होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाती आहे. तर या येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये हवामान खात्याने सुद्धा सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे आणि या पावसामध्ये अत्यंत हानीसुद्धा होऊ शकते. त्यामुळं सर्वांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे, कारण अतिवृष्टी ढगफुटीसारख्या ज्या घटना आहेत त्या घटनासुद्धा यामध्ये घटू शकतात. त्यामुळे हे येते 3 ते 4 दिवस 28 सप्टेंबर 29 सप्टेंबर 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरपर्यंत हा पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळेल. यामध्ये 29-30 सप्टेंबरला आपल्याला सर्वाधिक पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. त्यामुळं आपल्याला येत्या 2 ते 3 दिवस आणखीन पावसाचा जोर सर्वाधिक पाहायला मिळणार आहे आणि जोरदार अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळणार आहे. तर हीच होती आपली आजची अपडेट की 1 ऑक्टोबरपर्यंत अतिशय मुसळधार अतिवृष्टीचा पाऊस आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी बघायला मिळतील. तर आता आपण भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन अपडेटसोबत, एका नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.